हेलो मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन परत गाडी घेऊन आलो आहे. ही सिटी 100T 110X BS6 मॉडल 2023 मॉडल आहे. या गाडीचं मी तुम्हाला आता आज रिव्ह्यू देणार आहे. हिचं इंजिनची जी कॅपॅसिटी जी आहे ती 115 CC आहे. मायलेज गाडीचं क्लेम करते कंपनीकडून 70 km/L, पण 68 भेटून जातो, 68-70 भेटून जातो या गाडीचा मायलेज. 4-speed मॅन्युअली आहे गाडी. कव वेट जर बघितला गाडीचा तर तो 118 kg आहे. आणि फ्युल कॅपॅसिटी जर बघितली टँकची तर ती 10.5 L आहे. सिटिंग हाईट जर बघितली गाडीची, सिटिंग हाईट ती आहे 810 mm. आणि या गाडीची ऑन रोड प्राईस जी आहे ती 80,000 आहे ऑल ओवर. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सीट कवर पण भेटेल, नंतर मग हेल्मेट भेटेल, हे ग्रिप्स जे असतात इथली ग्रिप्स कवर पण भेटतील तुम्हाला, भरपूर आहे. बाईक कवर पण भेटेल तुम्हाला वरतून. गाडीचं कलर तर म्हणायला गेलो तर तुम्हाला हा ब्लॅक ब्लूमध्ये भेटेल, नंतर ग्रीन विथ येलोमध्ये भेटेल, नंतर मग रेड ब्रिज रेडमध्ये भेटेल, ब्लॅक ब्लूमध्ये भेटेल, फ्लेम रेडमध्ये भेटेल, ब्लॅक रेडमध्ये भेटेल, नंतर मग वाईल्ड ग्रीनमध्ये भेटेल, नंतर मॅट विथ ग्रीनमध्ये भेटेल, इबोनी ब्लॅक रेड आणि इबोनी ब्लॅक ब्लू या एवढ्या कलरमध्ये ही गाडी अवेलेबल आहे. आता सध्या ही ब्लॅक ब्लूमध्ये आहे. साईडने तर बघितला गेलं होता, इथं बघा हे गार्ड पण दिलेलं आहे मजबूत. साईड स्टँड आहे. हे 4-speed मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. इकडच्या हॅडला सायलेन्सरला बघा, इथं हे दिलेलं आहे, सपोर्ट दिलेला आहे गार्डचा, म्हणजे कोणते दगड बिगड तरी लागणार नाही इथं. म्हणून टायरची जर साईज बघायला गेलो तर ती 17 inch आहे. ट्यूबलेस टायर फ्रंटला. सस्पेन्शन बघितलं तर ते टेलिस्कोपिक आहे. आणि जे पाठीमागची जी आहे सस्पेन्शन जी आहे, स्प्रिंग इन स्प्रिंग SNS 100 mm व्हील ट्रॅव्हल सस्पेन्शन आहे दोन्ही. गाडीची ब्रेकिंग सिस्टम जर बघितली तर ती CBS आहे. ड्रम फ्रंट ब्रेकची जी साईज आहे ती 130 mm आहे. आणि रिअरची जी साईज आहे ती या ड्रमची साईज आहे ती 110 mm आहे. साईडने जर बघायला गेलं तिथं 110X ब्रँडिंग दिलेली आहे. इथं सिटी 100 ब्रँडिंग दिली आहे. अँडलॉकमध्ये दोघंही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. टॉप स्पीड बघायला गेलं तर 90 km/h आहे. आणि मायलेज जी सांगते कंपनीकडून ती 70 पण 68 भेटून जातो बरोबर. रायडिंग रेंज जर बघितली गाडीची तर ती 735 km आहे. आणि फ्युल टँक ही रिझर्ववरती ती दिलेलीची कॅपॅसिटी 2.4 L आहे. म्हणजे ही रिझर्ववरती कॅपॅसिटी दिलेली आहे गाडीची. आणि कूलिंग सिस्टम जर बघितली ती एअर कूल आहे. गाडीचं जर मॅक्सिमम पॉवर जर म्हणायला गेलो तर ती 8.48 BHP आहे, जी 7000 RPM जाते. आणि मॅक्झिमम टॉर्क जर बघितला तर तो आहे 9.81 Nm, जो 5000 RPM जातो. आणि या गाडीची जी स्टँडर्ड वॉरंटी जी आहे ती 5 वर्षापर्यंत आहे. आणि किती किलोमीटरपर्यंत जाऊ शकते ही सतत ती आहे 75,000 km हिची स्टँडर्ड वॉरंटी दिली किलोमीटरची. गाडीचं तो फ्रंट लूक बघितलं तर तुम्हाला आता हे बघेल तर वायझर भेटेल, रिअर वायझर. आणि त्याचबरोबर साईडला LEDचं लाईट भेटेल. आणि खालच्या साईडला हॅलोजन आहे. अप्पर डिपर दोन्ही याच्यामध्ये. आणि पुढचा जो मगड भाग लागतो हा फायबर आहे. आणि पुढची ही ग्रेड जी आहे दिली ही चांगली दिसते गाडीला. सपोर्ट चांगला भेटतो या गाडीला हेडलाईटला. इथं समोर तुम्हाला ही चालू करून दाखवतो LED DRL हे पण चालू झालेले आहेत. हे बघा हेडलाईट, हा हेडलाईट दिलेला इथं. टायरची डिझाईन तुम्ही बघू शकतात चांगली एकदम. आणि हे सिग्नल लाईट जे बघितले ते पण हॅलोजनमध्ये भेटतील तुम्हाला. टर्न इंडिकेटर्स. आणि हे सॉफ्ट आहे, म्हणजे कुठे जरी गाडी लागली तरी पण ती तुटणार नाही अशा प्रकारचे हे याचे टर्न इंडिकेटर्स आहेत. बरोबर आहे. पूर्णपणे हे ब्लॅकमध्ये भेटेल तुम्हाला हे वायझर पूर्णपणे बॉडी. गाडीचं तर फ्रंट बघितलं, फ्रंट पण हे ब्लॅक बॉडीमध्ये भेटेल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये. इकडच्या साईडला आपले
हेडलाइट चे कंट्रोल भेटतील, इकडे टर्न इंडिकेटर चे कंट्रोल हे ऑन, इकडच्या साइडला आपले स्विच पॉवरचं आणि हे सेल्फ स्टार्टचं आहे गाडी. साईडला तर बघितलं टाकीला, तर हे असं टँक पॅड दिलेलं आहे मस्त की, तर या साईडला इथं थोडंसं सपोर्ट चांगलं भेटतो इथून या ठिकाणी. आणि सेफ्टी गार्ड पण हे चांगलं मजबूत दिलेलं आहे या गाडीला, जरी पडली बिडली तरी पण काही प्रॉब्लेम नाही, समोरून कोणतं धडका भेटके मारले तरी पण सेफ राहील गाडी पूर्णपणे. इकडच्या साईडला हे ब्रेक आहे आणि इकडच्या लईला तुम्हाला किक स्टार्ट पण भेटेल. तर गाडीचं ब्रँडिंग होऊ शकतं DTS आहे, ट्विन स्पार्क हे आहे कार्बोरेटरचं. इथं हे दोन पिस्टन भेटतील तुम्हाला. बॉडी तर बघितली, हे तुम्हाला ट्विनमध्ये भेटतं. सायलेन्सर बघितलं तर ब्लॅक आणि हे थोडंसं सिल्वर कलरच्या ह्याच्यामध्ये दोन भेटत जाईल. आणि ओवरऑल जर गाडी बघितली तर पूर्णपणे ब्लॅकमध्ये आहे, तुम्ही बघू शकतात. गाडी तर बघितली, ओवरऑल गाडी पूर्णपणे ब्लॅकमध्ये, थोडंफार फक्त सिल्वर आणि आपल्या क्रोमच्या ह्याच्यामध्ये, हा क्रोम आहे थोडासा कलर. हे नट्स बिट्स पण थोडेसे हे आहेत आपले मिरर्स साईड गाडीचे. गाडीची सीट बघितली गेली ती सॉफ्ट आहे. इकडच्या साईडला आपण जर कुठे गेलो आपलं ऑफ रोडिंगसाठी तर आपण इथं साईडचं टॉप बॉक्स पण लावू शकतो, साईडचे आपण हे पॅनर पण लावू शकतो इथं. म्हणजे लांब कुठे टूरला तर गाडी घेऊन जायची असेल घाटाबिटामध्ये पण, तर ते पण तुम्ही आरामशीर येतात, तुम्ही मस्त की पॅनेल बिरन लावून गाडी मस्त यूज करू शकतात बाहेर टूरला जर कुठे गेला तर तुम्ही. तर हे फक्त हे चेंज होऊन जाईल तुमचं, हा गार्ड टॉप बॉक्स लावायचं असेल तर टॉप बॉक्स आणि साईड पॅनल्स लावण्यासाठी हे चेंज होऊन जाईल. त्याच्या बदल्यात दुसरे येतील, ते वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला भेटून जातील, साईडचे टॉप बॉक्स आणि ते साडल बॅग, सॉरी साडल बॅग. पाठीमागे जर बघायला गेलो तर पाठीमागचं टेल लाईट पण सेम हॅलोजनमध्ये आणि टर्न इंडिकेटर पण सेमच भेटेल तुम्हाला हे हॅलोजनमध्ये. इथं हाय नंबर प्लेट, हे आपलं रिफ्लेक्टर. साईडने जर बघायला गेलं तर इकडच्या साईडला पण तुम्हाला हे दिलेले फुटवेअर दिलेलं आहे इथं इकडच्या साईडला पण चांगलंच आहे हे. पण जर कोणी तिसरा माणूस तरी पण बसला असेल, लहान मुलगा किंवा मोठा माणूस तरी, ते पण त्याचा पाय इथं लागेल होतं, म्हणजे डायरेक्ट इथं आत पण जाणार नाही. आणि हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघितलं तर हे स्पीडोमीटर आहे आणि इकडच्या साईडला हे फ्युलचं आहे. हां चालू करून दाखवतो तुम्हाला, हे बघा हे आपल्या गिअरचे आहेत न्यूट्रलचे आणि हे आपलं ऑइलचं आहे, इंजिन ऑइलचं दोनच आहेत फक्त इथं, फ्युलचं आणि इकडं स्पीडोमीटर. आणि हे आपलं किती किलोमीटर झालेले आहेत ते DRL पण हे डे नाईट रनिंग भेटते लाईट्स. नंतर मग गाडी तुम्ही बघू शकतात मस्त आहे ऑन रोडमध्ये. तर तुम्हाला ही 80-1000 गाडी भेटत असेल तर चांगलंच आहे, कारण की इथं मायलेज पण चांगला आहे 70 आहे. तर तो भेटतो मायलेज कंपनीने केलेल्या 70 पण तो 68-69 भेटून जातो, तरी पण भरपूर झाला. आणि मेन म्हणजे ही गाडी ड्रम ब्रेकमध्येच भेटते, डिस्कमध्ये भेटत नाही. डिस्कमध्ये पाहिजे असतात तर ती जी नवीन मॉडेल निघालेली सिटीची ती 125X जी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक भेटून जाईल त्या गाडीमध्ये. आणि बॉडी जर बघितली इथली गाडीची तर हे बघा, हे ग्राफिक दिलेली मस्त की ब्लूमध्ये, CT 100 बॅजिंग दिलेली व्हाईटमध्ये, हे थोडंसं ग्रेमध्ये आहे, नाही सॉरी सिल्वरमध्ये आहे, ही ब्लू कलरमध्ये दिलेली कलर, हे पण सेमच आहे इथं पण सेमच आहे सेम कलर. इकडे साईडला पण तुम्हाला ग्राफिक मस्त दिलेला आहे ब्लू कलरमध्ये आणि सिल्वर कलरमध्ये. फ्रंटच्या व्हीलमध्ये तुम्हाला दोघे साईडला हे रिफ्लेक्टर पण भेटून जातील. आणि ही जी हाईट आहे याची ही थोडीशी मोठी ठेवलेली आहे, मुद्दामूनच ठेवलेली, कारण की जर काही काय म्हणता माती बिती किंवा कुठली फसली असेल तर त्याच्यासाठी पूर्णपणे प्रॉपरपणे ही निघायला पाहिजे, अशा पद्धतीने ती बनवलेली जी बॉडी पुढच्या गाडची, पुढच्या मडगाडला त्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे प्रॉपर.
इतक्या छाटा तुम्ही बघू शकता की तिथं बघा सेफ्टी दिलेली पूर्णपणे. जर आपण कुठे ऑफ रोडिंग करायला जर गेलो बाय चान्स किंवा हिल साईडला गेलो तर त्या ठिकाणी दगड बिगड उडण्याची शक्यता असू शकते. त्याच्यावरती हे पूर्णपणे हे गार्ड दिलेलं आहे सेफ्टी म्हणून. हे पूर्णपणे हां हे लोखंड आहे, प्रॉपर लोखंड आहे. जरी इथं लागला तरी पण दगड बिगड काय प्रॉब्लेम नाही, किंवा कोणतं खाली घासलं तरी केलं ना तरी पण हे सपोर्ट राहील याचा पूर्णपणे. हे पूर्ण लोखंड आहे. तसंच सेम इकडं पण दिलं आपल्या सायलेन्सरच्या ठिकाणी, हे सायलेन्सर आहे. आणि गाडीचा हॉर्न जो बघितला तर तो इथं आहे, एकच भेटेल सिंगल मध्ये. गाडीची जर ओव्हरऑल लेंथ जर बघितली तर ती 1945 mm आहे. ओव्हरऑल विथ जर बघितली गाडीची तर ती 752 mm आहे. नंतर मग ओव्हरऑल हाईट गाडीची जी बघितली ती 1072 mm आहे. व्हील बेसचं बघितला गाडीचा तर तो आहे 1235 mm. आणि गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर ते आहे 170 mm. सीटिंग हाईट 810 mm आहे. चेसी टाईप जर बघितली तर ती ट्यूबलर सिंगल डाऊन लोअर क्रेडल फ्रेम या टाईपची आहे. समोरच्या ठिकाणी तुम्हाला हे चेन कवर भेटेल, ते पण हे चेन कवर हां स्टील म्हणजे स्टील नाही वेगळंच आहे, मेटलमध्ये भेटेल कवर पूर्णपणे. इकडच्या साईडला तुम्हाला बजाजची ब्रँडिंग भेटेल. अशा प्रकारचं हे आहे आपलं, हे फ्युलचं आहे. आणि हे ब्रेकची जर वायर बघितली बघा, इकडनं ह्याची ब्रेकची जी वायर होती ही आतमधल्या हाईडला इथं पूर्णपणे सेफ राहते. इथं गाडीचा जर बोर बघितला 50 mm आहे. आणि स्ट्रोक जो बघितला गाडीचा तर तो आहे 58.8 mm. कूलिंग सिस्टम जी तुम्हाला वाटेल ती एअर कूल्ड आहे. घेअर जर बघितला गाडीची घेअर, सर्व घेअर हे डाऊन साईडला आहे चारीची चारी. गाडीची जी रायडिंगची रेंज आहे ती 770 km दिलेली आहे. आणि 90 टॉप स्पीड दिलेला आहे या गाडीचा. या गाडीचे दोन मॉडेल्स आहेत, ES अलो BS6 आणि X. या दोन मॉडेलमध्ये ही गाडी भेटते. दोघंही मॉडेल तुम्हाला ड्रम ब्रेक्समध्येच भेटतील. ओडोमीटर जो आहे तो अनलॉकमध्ये भेटेल तुम्हाला. ट्रिप मीटर पण ती अनलॉकमध्ये भेटेल तुम्हाला. स्टार्ट जे आहे टाईप तर इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल गाडी, हे सेल्फ स्टार्ट. इथं याची जी बॅटरी आहे ती 12 V तुम्हाला भेटेल. आणि जे लाईट जे भेटेल ते हॅलोजनमध्ये असतील, हेडलाईट आणि टेल लाईट दोघंही तुम्हाला हॅलोजनमध्ये भेटतील. आणि या वेळेचा तर तुम्ही हवा घ्यायला गेलो काय म्हटलं मेंटेनन्स कॉस्ट तो पण एकदमच कमी आहे. व्हॅल्यू फॉर मनी आहे, कम्फर्ट आहे, नंतर व्हिज्युअल अपेल आहे, नंतर रिलायबिलिटी आहे, सर्व्हिस एक्सपिरियन्स चांगला आहे, परफॉर्मन्स चांगली आहे. फीचर फक्त काही काहीच दिलेले आहेत त्याच्यामध्ये, जे म्हणजे ॲडिशनल तुम्ही फीचर बघितली तुम्हाला दाखवलीच ती ॲडिशनल फीचर ही टाईम पॅडची त्या ठिकाणची, ती रबर टाईपमध्ये भेटेल तुम्हाला ॲडिशनल फीचर. आणि हेडलॅम्पच्या ठिकाणी तुम्हाला वायझर भेटेल, हेडलॅम्पच्या ठिकाणी बघा हा वायझर आहे तुम्हाला एक्स्ट्रा फीचर जो मी बघितला गाडीची. तिची एक्सेसरीज तुम्हाला शोरूममधून भेटून जातील, जसं काही ते सीट कवर असू द्या, हेल्मेट असू द्या, किंवा आपलं बॉडी कवर, बॉडी कलर हे बॉडी कवर हे सर्व तुम्हाला शोरूममधूनच भेटून जाईल. तर तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकतात. आणि जर तुम्हाला या शोरूममधून जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला त्यातून सर्व भेटेल. म्हणजे बाहेर दुसरी जी एक्सेसरीज आहे ती पण तुम्हाला भेटेल, हेल्मेट, सीट कवर, नंतर मग पूर्ण बाईक कवर, नंतर मग हे ग्रीपचे कवर्स हे पण तुम्हाला भेटून जातील त्याच प्राईजमध्ये पूर्णपणे. अशा प्रकारची या गाडीची चावी आहे, सिंपल आहे दोन्ही कीज. या गाडीचं जर तुम्हाला जर हे करायची असेल, इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकता. सध्या मी किरण मोटर्समध्ये आहे, किरण मोटरमध्ये आहे, डोंबिवलीला आहे ते सिटी मॉलच्या ठिकाणी, म्हणजे पेंढारकरच्या बरोबर ऑपोजिट साईडच हे शोरूम आहे सिटी मॉलमध्ये. तर तुम्ही इथं येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबला विसरू नका. बरोबर साईडची जी बेलची जी घंटी आहे तिथं ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका. चला मग पुढच्या व्हिडिओच्या वेळेस भेटूया. अजून तुम्हाला कोणत्या गाडीची तर हे पाहिजे असेल रिव्ह्यू तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. चला मग पुढच्या व्हिडिओच्या वेळेस भेटूया. आत्ता पुरता हा व्हिडिओ इथं संपवतो. बाय.